14 जानेवारी शुभ दिन को महायुति के 14 घटक पक्षों का मेलावा आयोजित किया जा रहा है। इस मेलावे को 14 घटक पक्ष के सभी प्रदेश के पदाधिकारी, खासदार, आमदार, मंत्री महोदय प्रबोधन करने वाले हैं। 14 घटक पक्ष के सभी पदाधिकारी, कार्यकर्ता का मेल मिलाप इस मेलावे में होने वाला है। और निश्चित स्वरूप से जिस तरह से 14 घटक पक्षों ने अपना साथ मोदी जी के साथ दिया है, एक विश्वास मोदी जी को बताया जताया है, जो मोदी जी ने देश में एक नया परिवर्तन की लहर लाई है, उस परिवर्तन के लहर में इन 14 घटक पक्ष शामिल हो गए हैं। और उनका ये वज्रमुठ जो 14 घटक पक्ष की है, ये महाराष्ट्र का की विकास के दृष्टिकोण से परिवर्तन करना चाहती है, और उसी लिए ये 14 घटक पक्ष काम को लग गए हैं। और उसी काम के लगने के बाद खुशहाली में सभी कार्यकर्ताओं ने एकजुट मिलकर काम करने के वास्ते ये मेलावा आयोजित किया है। निश्चित स्वरूप से ये मेलावे में से छत्रपति संभाजीनगर के 14 घटक पक्ष को लेके एक परिवर्तन विकास की ओर ऐसी भूमिका को लेके ये मेलावा होने जा रहा है। निश्चित स्वरूप से आप लोगों का सभी का सहकार्य इस मेलावा को चाहिए। धन्यवाद। ये देखो, इस मेलावे को केंद्रीय मंत्री रामदास भाई आठवले जी रहने वाले हैं, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत जी कराड रहने वाले हैं, के पालक मंत्री संदीपान भुमरे जी रहने वाले हैं, अतुल सावे मंत्री महोदय रहने वाले हैं, सभी बोलो तो सतीश चौहान, अब्दुल सत्तार जी मंत्री महोदय रहने वाले हैं, सभी मंत्री, ये 14 घटक पक्ष में के सभी मंत्री इसको प्रबोधन करने वाले, आमदार खासदार प्रबोधन करने वाले। दावा कर रहे हैं कि मैच उनका होने वाला है। ठीक है, थोड़ा खेल चल रहा है, उनका खेलने दो, एक ग्राउंड में खेल रहे, सीमित है, सीमित ग्राउंड में खेल रहे, हम बड़े ग्राउंड में खेल रहे हैं। क्या जरूरत पड़ी थी 14 घटक पक्ष चिंता जी के सामने रहेंगे लाने की? क्या जरूरत पड़ी है 14 घटक पक्ष इम्तियाज जलील को देखने आए? मोदी जी के विचारों सरणी को, मोदी जी की जो घोड़दौड़ है उसकी साथ देने के लिए आए, ये 14 पक्ष उनको देख के नहीं आए। लोकसभा में कौन जाएंगे यहाँ से, औरंगाबाद से? हाँ, लोकसभा जो महायुति का जो उम्मीदवार रहेगा वो उम्मीदवार तय होने का बाकी है, तय होने के बाद बता दो। प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याच्या मागे उद्देश काय आहे आपल्या प्रेसच्या मेसेजमध्ये होता? आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या या सरकारमध्ये संभाजीनगर जिल्ह्याच्या सगळ्या महायुतीमध्ये जे जे पक्ष आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, मेटेगट, सुरेखा कुंभारे, तत्सम वेगवेगळे जवळपास 14 पक्षाचे घटक पक्ष महायुतीमध्ये आहेत। आणि 14 जानेवारीला म्हणजे उद्या सकाळी 10:30 तापडे नाट्य मंदिरमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, मेळावा हा आम्ही आयोजित केला आहे। अशाच प्रकारचा मेळावा हा महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यामध्ये होतोय महाराष्ट्रात, त्यामुळे संभाजीनगरमध्ये सुद्धा सगळ्या महायुतीचा मेळावा हा होऊन एकमेकांचा उद्देश एवढाच आहे की सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकमेकांची ओळख व्हावी, आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून काम करावं आपापल्या बूथवर, तालुक्यात, मंडळात, तर त्याच्या त्या नियोजनासाठी एक हा मेळावा ठेवलेला आहे। यामध्ये आपले सगळे नेते, सगळे आमदार, आम्ही सगळे ते जिल्हाध्यक्ष, आता माझ्या बाजूला आमचे प्रदेशाचे नेते संजय केडेकर, संजय खंबायते, सुहास शिरसाट आमच्या ग्रामीणचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे कैलास पाटील साहेब, अभिजित देशमुख, शिवसेनेचे ऋषिकेश जयस्वाल, भाऊराव मुर्मे, आणि आरपीआयचे संजय टोकळ, विजय मंगरे, नागराज गायकवाड, हे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या या प्रेसला उपस्थित आहेत। आणि मी सगळ्यात पहिले विनंती करतो की आमच्या सगळे जिल्हाध्यक्षांनी 2-2 मिनिटं आपल्या बरोबर मैत्री करतील। मी कैलास पाटलांना विनंती करतो की उद्याच्या मेळाव्या संदर्भात माहिती देतील। सरकार परिषदेचा उद्देश म्हणजे जे महायुतीचं सरकार या ठिकाणी काम करत आहे, या महायुतीच्या सरकारमध्ये तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवरती कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे अशा प्रकारचा उद्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस
या तिन्हीचा उद्देश असल्यामुळं ही पत्रकार परिषद या ठिकाणी इथून पुढच्या जे काही निवडणुका असतील, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा बाकीच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ते जिल्हा पातळी, तालुका पातळी आणि ग्राम पातळीवरती समन्वयाने कसं काम करतील अशा प्रकारचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे. आणि उद्या 14 तारखेला 10:30 वाजता बैठक आयोजित केलेली या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची, तिन्ही पक्षाची, आणि त्या उद्देशानं या ठिकाणी ही पत्रकार परिषद बोलवलेली. या पत्रकार परिषदेला तिन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि बाकीचे जे काही पक्ष, इतर पक्ष, त्या सगळ्या पक्षांचे अध्यक्ष या ठिकाणी आमंत्रित केलेले. इथून पुढं या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे आणि चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी केली जात आहेत अशा प्रकारचा संदेश या निमित्ताने दिला जाईल. एवढंच मी या निमित्ताने बोलतो. प्रमुख पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शिरीष भाऊ, कैलास भाऊ, संजीव भाऊ, आमची रेल्वे नाटक रेकॉर्ड वेग भाऊ, आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी, खऱ्या अर्थाने लोकसभाच्या पार्श्वभूमीवर उद्या जो कार्यकर्त्याचा मेळावा लावण्यात आलेला आहे, त्या मेळाव्याला रिपाईचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणारच आहे. परंतु खऱ्या अर्थाने 2012 पासून शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून BJP शिवसेनाने रिपाईची युती झालेली होती आणि त्या युतीच्या माध्यमातून 2014 भरघोस मतदान घेऊन आपले मोदी साहेब पंतप्रधान झाले, त्यासुद्धा समन्वय समितीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मेळावे, अनेक ठिकाणी सभा घेण्यात आली, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा उपस्थित होतो. 2014-2019 सुद्धा याच प्रकारे आपण मेळावे आणि ते घेतलेले आहे. परंतु आता 2024 जी निवडणूक आलेली आहे, त्या माध्यमातून परत एकदा BJP, शिवसेना, रिपाईचे जसे देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित दादा आणि रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून आणि बावनकुळे साहेब यांच्यामधून पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हावाईज मेळावे घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची जे 14 मित्रपक्ष BJP आणि या महायुतीसोबत आहे, त्यांचे कार्यकर्ते समन्वय करून यावं, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये काम करत असताना सोबत घेण्याच्या काम करावं, या उद्देशाने उद्याच्या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. यापुढेही 2012 पासून आम्ही यजमानी इतबारे काम करतो, यापुढेही आम्ही सर्व महायुतीसोबत मिळून काम करू अशी या ठिकाणी शब्द दुसऱ्या उद्याच्या मेळाव्याला सर्व कार्यकर्ते उपस्थित राहण्याची. तीन विधानसभा कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या विधानसभेचं कार्यक्षेत्र आहे. या महायुतीच्या निमित्ताने या तिन्ही विधानसभेतील सर्व, आता जे शिरीषजीने सांगितलं, ते नारायणजीने जे सांगितलं, ते 14 घटक पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी सर्व आणि भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकाऱ्यांना समन्वय व्हावा, त्यांचं एकजीव व्हा, आणि त्यासाठी हा उद्याची बैठक आयोजित केली आहे. आम्ही या बैठकीसाठी सर्व ग्रामीण भागातल्या सर्व मित्रपक्ष आणि घटकपक्ष आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करणार आहोत. उद्यापासून एकत्रितपणे जोरदार असं काम सुरू करणार. आणि आज अचानक आमचे पालकमंत्री भुजबळ साहेब यांचा दौरा असल्यामुळे आमचे जिल्हा प्रमुख गेले, मी संभाजीनगरच्या आम्हीला तालुका प्रमुख आहे, या नात्याने जिल्हा हजर आहे. आणि येणाऱ्या लोकसभेसाठी आम्ही सर्व तयारीनिशी उतरणार आहे आणि महायुतीचा 100% हा विजय होणार आहे. एवढे बोलून मी माझे पत्रकार परिषदेच्या निमित्तानं खरंतर महायुतीचं सरकार मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं आणि एक चांगलं काम आणि या महाराष्ट्राला विविध दिशा देण्याचं काम हे सरकार एकत्रितपणे सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन करत आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये आणि जे ग्राउंडवर जे काम केलेली मंडळी आहेत यांना एकत्रही एकत्र यावं आणि मग येणाऱ्या काळामध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणूक आम्ही सर्वांनी एकत्रितपणे एकजीवाने लढवावी आणि म्हणून हा उद्याचा मेळावा आहे. आणि त्यानिमित्तानं आज ही पत्रकार परिषद आहे. उद्याचा मेळावा झाल्यानंतर सर्व आमचे नेते मार्गदर्शक करतील, एकत्रित मार्गदर्शन करतील आणि त्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते जोमाने पुढच्या काळामध्ये कामाला लागतील. डॉक्टर भागवत कराड साहेब इथे आहेत, अतुल सावे आहेत, पालकमंत्री भुमरे साहेब आहेत, अब्दुल सत्तार साहेब आहेत, त्याच्यानंतर सगळे आमदार आहेत, संजय शिरसाट आमदार आहेत, प्रदीप जयस्वाल साहेब आहेत, त्याच्यानंतर रमेश आहे, सतीश चव्हाण साहेब आहेत, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे मंत्री आणि सगळे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
मी संजूबांना विनंती करतो की आपण आपलं आजच्या या महायुतीच्या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो. महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे माझे मित्र, सर्व पक्षांचे पदाधिकारी आज यांचंही स्वागत करतो मी. उद्याच्या 14 जानेवारीच्या 10 वाजता तापडिया नाट्यगृहात होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला खरं तर सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित राहणार आहे. त्याचं निमंत्रण माननीय श्रीजी बोराळकर आमचे श्रीजी बोराळकर यांच्या माध्यमातून सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक होऊन निश्चिती झाली आणि त्यानुसार या मेळाव्याचं उद्घाटन उद्या सर्व मंत्र्यांच्या हस्ते होत आहे. खरं तर देशामध्ये एक मोठं परिवर्तन मोदीजींच्या नेतृत्वात झालं आणि जी देशामध्ये विकासाची घोडदौड चालू झाली त्या विकासाच्या घोडदौडीला बघून 14 घटक पक्षांनी महाराष्ट्राच्या विकासाची वज्रमुठ एकत्र करण्यासाठी, वज्रमुठ पक्की करण्यासाठी खऱ्या अर्थानं कामाला लागलेले 14 घटक पक्ष उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, कारण देशामध्ये मोदीजींनी भारताला जे स्थान जगामध्ये निर्माण करून दिलं त्या भूमिकेला घेऊन महाराष्ट्रातील हे 14 घटक पक्ष एकत्र येऊन एक वेगळी वज्रमूठ या महाराष्ट्राच्या विकासासाठी बांधण्याचा जो प्रयास उद्याच्या महायुतीच्या मेळाव्यापासून सुरुवात करताय. निश्चितपणे या महायुतीच्या मेळाव्यामध्ये ही सर्व जे 14 घटक पक्ष आहे ही सर्व या 14 घटक पक्षांची नेते या ज्या पद्धतीने या मेळाव्यामध्ये प्रबोधन करणार आहे की निश्चितपणे हा ही घटकपक्ष एकत्र का आली, ही विकासाच्या घोडदौडीमध्ये महाराष्ट्राला कुठं स्थान निर्माण करायचंय या भूमिकेला घेऊन एक मोठा मेळावा आणि ही वज्रमूठ कशी पक्की आहे हेही त्या मेळाव्यातून आपल्याला दिसून येईल. त्या पद्धतीने या मेळाव्याचं नियोजन अभिजा सर्व जिल्हाध्यक्षांनी केलेलं आहे आणि निश्चितपणे या मेळाव्याला मी आपल्याला प्रदेशाचा महामंत्री म्हणून सर्वांना निमंत्रित करतो. निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासामध्ये तुमचा हातभार या महायुतीच्या मेळाव्याच्या प्रसिद्धीसाठी असावा एवढी भूमिका इथं स्पष्ट करतो आणि मी या माझे जे आपल्याला निवेदन करायचं आहे ते थांबतो. इन्व्हिटेशन मेसेज करतोच पण सगळ्यांनी कार्यक्रमाला यायचं. किती लोक इकडे होते मेळाव्या? 10:30 वाजता आहे. 10 वाजता सगळी नोंदणी चालू होईल. लोक कुठं भरण्यात आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलंय. याच्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआयचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांना बोलवलं. सगळ्यांचं मिळून केलं असं तुम्ही मोठी सभाच होईल पदाधिकाऱ्यांची बैठक. प्रमुख पदाधिकाऱ्यांची 2 वर्षांपासून आपली महायुती आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सगळे पदाधिकारी एकत्र यायला थोडा वेळ लागला. तरी आता निवडणुका लोकसभा आहे, मग लगेच विधानसभा आहे, मग महापालिका आहे. नाही असं नाही आहे, असं नाही म्हणता येणार. पण आपण एकत्र आहोत, कार्यक्रमात आपण पाहतात की इतके जॉईंट कार्यक्रम झाले ते सगळ्या कार्यक्रमाला शिंदे गटाचे आता राष्ट्रवादी आता जॉईन झाले. पण ही सगळे आरपीआय शिंदे गटाचे सगळे प्रवेश आमच्या कार्यक्रमात, आम्ही त्यांच्या कार्यक्रमात असतोच, त्यामुळे असं काही नाही आहे. पण आता हे लोकसभेच्या दृष्टीने जर बूथ लेवलला सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक म्हणून काम करायचं असेल आणि एवढी मोठी ताकद आपल्याला जर एकत्र लढायची असेल तर सगळ्यांचं एकत्रीकरण करण्याची ही पहिल आहे. याच्या अगोदरही आपले राज्य पातळीवर एकत्रित मेळावा झाला, महायुती मेळावा, सगळे घटक पक्ष मोठा राज्यस्तरीय होता, राज्यस्तरीय आणि सगळे नेते सुद्धा उपस्थित होते. परंतु असं असतं कार्यकर्त्यांना न्याय द्यायला फक्त एक
तर काही दिवसातच आता आचारसंहिता आहे, तरी तुमच्या समित्या मात्र ते स्थापन झालं नाही, तर समन्वय कुठं राहिला नाही, त्याच्यामुळे ह्या समित्या स्थापन करणार आहे. ते समित्या होतील, त्याचे काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. पाऊस नाही म्हणतो आचारसंहिता येणार आहे ना. उद्याचा मेळावा हा कार्यकर्त्या मिलाप मेळावा आहे आणि त्यामुळे कार्यकर्ता पदाधिकारी मिलापाचा मेळावा आहे आणि त्यामुळे एक वेगळी भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेऊन हा मेळावा असल्यामुळे या मेळाव्यात ह्या कमिट्या वगैरे याच्या वर गेलो आम्ही सगळे कार्यकर्ते. अच्छा, कसं झालं माहिती का बंधू, कमिट्याचं महत्व काय होतं? कमिट्याचं महत्व असं होतं की त्या आमदार मंत्रीच नसायचे. आता आमच्या शहरात 5-5 मंत्री आहेत. काही काम असलं कुठल्याही कमिटीचं तर 2 मिनिटात फोन केला, आमदार आहे खासदार आहे, लगेच ते फटाफट काम होतात. पण तुमच्या बोलण्यातून थकवा जाणवतोय का? थकवा जाणवतोय. उद्याचा मेळावा कमिटीचा नसून जनतेला कमिटमेंटचा मेळावा आहे. कोणी प्रवेश करणार म्हणजे छोटे छोटे पक्ष आहेत तुमचे महायुतीचे, छोटे छोटे जे पक्ष आहेत त्यांना काय कमिटमेंट आहे? नाही, कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट कुठं आहे? कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण आहे कमिटमेंट. तर बघ, आपली मी माझ्या पक्षाचं बोलू शकतो, इथे सगळ्या पक्षाचे लोक आहेत, त्यामुळे त्या त्या पक्षाचे लोक नेते कमिटमेंट देऊ शकतात. मी तर एवढंच कमिटमेंट देईल की सर्व जनतेला विकास पाहिजे आणि 14 पक्ष एकत्र मिळून आज महाराष्ट्राचा शहराचा विकास त्यांनी करावा आणि करतील, या दृष्टीने एकत्रीकरण आमचं होतं. कोणीच कमिटमेंट नाही आलं. पण तुमच्या दोघांकडे सगळे बघताय का? आम्हाला कळतंय कशा नजरेने बघताय. कल छत्रपती संभाजीनगर में महायुति का एक सम्मेलन होने जा रहा है. इसमें मुख्यतः 14 पक्ष के जो प्रमुख पदाधिकारी हैं वो पदाधिकारी एकत्रकरण वो सम्मेलन के माध्यम से हम करने जा रहे हैं. और वो ये सम्मेलन सवेरे 10:30 तापड़िया नाट्य गृह में होने वाला है. ये बिरला बाजार में है. ये सम्मेलन में शहर के सभी आमदार, सभी खासदार, सभी मंत्री, ये सभी लोग शामिल होके सभी पदाधिकारियों को संबोधित करेंगे. और मेरे को आशा है कि सभी पक्ष के जो मिल के जो बूथ लेवल के कार्यकर्ता हैं, पदाधिकारी हैं, सब एक होके हम आने वाली लोकसभा, विधानसभा और कॉर्पोरेशन के तीनों इलेक्शंस में हम अच्छे तरह से काम करेंगे और इकट्ठा होके हम काम करेंगे. पुरुषांचा बैठक आहे कधी? नाही, महिलांचा. महिला बोल, महिला मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी कार्यकर्ते नाही आहेत. पण आता महिला अध्यक्ष नसल्यामुळे नाही आहेत, नाही तर त्यांना बोलून असतं. उद्या दिसतं तुम्हाला. मंत्री महोदय आपले रामदास आठवले साहेब, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब, पालकमंत्री उमरे साहेब, अतुल सावे साहेब, नंतर अब्दुल सत्तार साहेब, नंतर संजय शिरसाट, सतीश चव्हाण, रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल साहेब आणि विक्रम काळे साहेब, हे सगळेजण उपस्थित राहणार आहेत. आणि असा हा मेळावा संमेलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे, त्यामुळे विक्रम काळे उद्या नाही दिसले तर ते बहुतेक लातूरला असतील, धाराशिवला असतील, कारण ते मराठवाड्याचे आमदार असल्यामुळे ते तिथेही जाऊ शकतात. त्यामुळे ही सगळी मंडळी, जिल्ह्यातले जेवढे नेते मंडळी आहेत, हरिभाऊ बागडे साहेब, रामदास आठवले, रामदास आठवले आपले नाना, हे पण उपस्थित राहू शकतात. आम्ही दानवे साहेबांना पण निमंत्रण पाठवणार आहेत, ते जर अवेलेबल झाले तर ते पण उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एक मोठा नेत्यांचं एकत्रीकरण या संमेलनात होणार आहे. 14 पक्ष एक करायचं ठरवत नाही, एकच आहो आम्ही करायचं. मुख्य पदाधिकारी सर्व पक्षाचे शिरीष भैया, संजय भैया, सुहास भैया, अभिजित भैया, कैलास दादा, संजय भैया, नागराज दादा, विजय भैया व सर्व बाकीचे जे पदाधिकारी आणि आपण सर्वजण आल्यात त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण जय हिंद, जय महाराष्ट्र.